नमस्कार मित्रांनो एसओसी टेकमध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही कॉम्पिटेटिव एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी विजन स्टडी हे एक चॅनल बनवत आलेलं आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या चॅनलवर जा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चोवीस जानेवारीला झालेला पेपर परिचर या पदासाठी कोणकोणते सावध ज्ञानाचे प्रश्न होते ते प्रश्न आज आपण बघणार आहे तर मित्रांनो चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला पण तत्पूर्वी जर तुम्ही हे आमच्या चॅनल नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा मित्रांनो जिल्हा परिषद सिंधुदुर्ग परिचार वर्ग चार साठी घेण्यात आलेला पेपर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक किती आहे तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक आहे नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स म्हणजे एन एच सहासष्ट त्यानंतर दुसरा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून विशालगड असे ठेवले तर मित्रांनो शिवाजी महारा महाराजांनी खेळणा या किल्ल्याचे ठीक आहे शिवाजी महाराजांनी खेळणा या किल्ल्याचे नाव बदलून विशालगड असं ठेवलं होतं त्यानंतर मित्रांनो कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे तर मित्रांनो कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील ही लांबी तीनशे एक्क्याऐंशी किलोमीटर आहे तीनशे एक्क्याऐंशी किलोमीटर नांगरतास धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो नांगरतास हा धबधबा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे पाचवा प्रश्न आहे सर्व बाजूंनी पाण्यांनी वेळलेला भाग म्हणजे होय तर सर्व बाजूंनी पाण्यानी वेढलेला भाग म्हणजे त्याला आपण बेट असे म्हणतो राजापूर कोल्हापूर मार्गावर कोणता घाट आहे राजापूर आणि कोल्हापूर या मार्गावर कोणता घाट आहे तर मित्रांनो राजापूर आणि कोल्हापूर या मार्गावर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अनुस्कुरा घाट ठीक आहे अनुस्कुरा घाट हा आहे सातवा प्रश्न आहे कोणते गाव फुलपाखरू गाव म्हणून ओळखले जाते तर हा सिंधू दुर्ग जिल्ह्यासंबंधी आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणते गाव फुलपाखरू गाव म्हणून ओळखले जाते तर पारपोली गाव ठीक आहे पारपोली गाव हे फुलपाखरू गाव म्हणून ओळखले जाते राज्याभिषेक प्रसंगी कोणते सोन्याचे नाणे सुरू केले म्हणजे आपल्याला इथं सांगायचं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी अ नाणी सुरू केली होती सोन्याचे तर त्याला होन म्हणतात काय हे होन सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत अतिशय सोपा प्रश्न होता तर रामनाथ कोविंद त्यानंतर मित्रांनो दहावा प्रश्न होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणता समुद्रकिनारा ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी प्रस्तावित केला तर मित्रांनो भोगवे भोगवे हा समुद्रकिनारा व्लू फ्लॅग मानांकनासाठी प्रस्तावित केलेला आहे त्यानंतर अकरावा प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून पूर्वेला कोणता जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून पूर्वेला कोणता जिल्हा आहे तर कोल्हापूर कोणता जिल्हा आहे कोल्हापूर त्यानंतर मित्रांनो तेरावा बारावा प्रश्न पाहिजे होता पण तेरावा लिहिलेला आहे ठीक आहे तर ते मिस्टेक झालेले शिवकालीन धामापूर तलाव कोणत्या तालुक्यात आहे शिवकालीन धामापूर तलाव हे मालवण तालुक्यामध्ये मा आहे काजू संशोधन केंद्र कुठे आहे तर काजू संशोधन केंद्र हे वेंगुरला येथे आहे कुठे आहे वेंगुरला येथे गड नदीच्या मुखाजवळ निर्माण झालेल्या खाडीला कोणत्या नावाने ओळखली जाते गड नदी आहे त्याच्या मुखाजवळ निर्माण झालेल्या खाडीला कोणत्या नावाने ओळखले जाते तर मित्रांनो त्याला कालावल ठीक आहे कालावल या नावाने ओळखली जाते शिवाजी महाराजांच्या आरमारचे प्रमुख अधिकारी कोण होते तर मित्रांनो जे शिवाजी महाराज आ, होते त्यांचे जे आरमारचे जे प्रमुख होते ते होते मायनाक भंडारी आणि दौलत खान ठीक आहे सतरा प्रश्न आहे जागतिक वन दिन कधी साजरा करतात तर जागतिक वन दिन जागतिक वन दिन तो असतो एकवीस मार्चला एकवीस मार्चला सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून कोणत्या राज्याच्या सीमा आहेत तर मित्रांनो तर गोवा आणि कर्नाटक या दोन राज्याच्या सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून आहेत त्यानंतर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश कोण आहेत तर जगमलानी ठीक आहे हे आहेत जगम लानी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन असतो सतरा नोव्हेंबरला सतरा नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन भरतगड किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर मित्रांनो भरतगड किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये आहे तर मित्रांनो हे वीस प्रश्न होते पण आपलं आपली सिरीज चुकल्यामुळे इथे एकीच झालेली आहे ठीक आहे नो no प्रॉब्लेम तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की आम्हाला कळवा त्यासोबतच आमचं एक नवीन चॅनल आहे विजन स्टडी त्या चॅनलला सुद्धा लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि त्यामध्ये सर्व सर्व तिथं तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम संबंधी आणि ते चॅनल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी साठी आहे हे चॅनल फक्त शैक्षणिक व्हिडिओसाठी आहे जे की पाच ते दहापर्यंत आहे ठीक आहे मित्रांनो त्या चॅनलवर जा त्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका या चॅनलला खूप भरभूर प्रतिसाद द्या मित्रांनो अशी माझी विनंती आहे तुम्हाला